आपल्याबरोबर हवामान विभागाच्या शुभांगी भुते आता आपल्याबरोबर आहे. शुभांगी भुते, हे वादळ किनारपट्टीवर धडकलं आहे असं म्हणता येईल का आणि पुढे किती तास हे किनारपट्टीवर रेंगाळेल? हो, नक्कीच हे वादळ आता अलिबागच्या किनारपट्टीवर धडकलेलं आहे आणि आता ते समोर सरकत पण आहे. पुढचे 2-3 तास ती प्रोसेस सुरू राहील आणि त्याच्यामुळे संपूर्ण मुंबई, ठाणे, रायगड या डिस्ट्रिक्ट मध्ये वाऱ्याचा वेग आणि पाऊस आता वाढेल. या 3 तासामध्ये साधारण काय परिस्थिती असेल? ह्या पुढच्या 3 तासामध्ये वाऱ्याचा वेग अतिशय जास्त वाढेल, म्हणजे 100 ते 110 किलोमीटर इतका असेल तर तो काही ठिकाणी कमी असा एक्सपिरियन्स करायला मिळेल. पण रायगडच्या जवळ जे ठाणे आहे, मुंबई आहे, मुंबई साऊथ मुंबई आहे, इकडे आता विंड स्पीड वाढतोय आणि वाऱ्याचा वेगासोबत पण पाऊस पडतोय. तर ह्याच्या 3 तासामध्ये संपूर्ण याच्यामध्ये वॉल क्लाउड कव्हर होणार आणि आपल्याकडे वॉल क्लाउड म्हणजे मुंबई ठाणेकडे वॉल क्लाउड येणार, त्याच्यामुळे पाऊस आणि वारा बघायला मिळेल. शुभांगीजी, या वादळाचा आता पुढचा प्रवास कसा असेल, म्हणजे 3 तासांनंतर ते पुढे सरकणार किंवा कसं असेल सगळं? त्याची इंटेन्सिटी कमी होईल पुढच्या 3 तासामध्ये आणि मध्य महाराष्ट्राची काही डिस्ट्रिक्ट आहे, पुणे, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, इकडे पाऊस पडून ते अजून वीक होत जाईल. शुभांगी बुद्धेजी, हे मुंबईला याचा कितपत धोका असू शकतो या वादळाचा? मॅडम, सगळ्यात जास्त तर विंड स्पीड ही खूप जास्त वाढलेली आहे. आता तुम्हाला जर तुम्ही बघाल तर विंड स्पीड ही आता 40 किलोमीटर पर आवर पेक्षा पण जास्त आता रिपोर्ट होते आणि येत्या 2 ते 3 तासामध्ये त्याची विंड स्पीड जास्त वाढून 100 ते 110 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. शुभांगीजी, वॉल क्लाउड म्हणजे काय? म्हणजे सायक्लोन, म्हणजे सायक्लोनचं आय म्हणजे एक एरिया असतो. आता या सायक्लोनचा एरिया 50 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा थोडस जास्त असेल आहे. तर हा फ्री रिजन असतो, त्याच्यामध्ये कुठलेच क्लाउड नसतात. पण जसं आपला टिफिन असणार, जे टिफिनचा आतला भाग असेल तो आय म्हणू आणि त्याच्या बाजूचे एजेस आहे त्याला आपण वॉल क्लाउड म्हणू शकतो. आणि जो वॉल क्लाउड चा मूव्ह होईल ते क्लाउड म्हणजे त्याच्यामध्ये पाऊस भरलेला आहे, भरपूर वारा आहे आणि ते आपल्या दिशेने आता मूव्ह होणार आहे. साधारणपणे या वादळाची तीव्रता कधीपर्यंत कमी होईल आणि जसजसा हा पुढे सरकत जाईल त्या त्या ठिकाणी त्या वादळाची तीव्रता वाढेल का किंवा तिथे त्या ठिकाणी कशी असेल? नक्कीच हे जसं वॉल क्लाउड आपल्या दिशेने म्हणजे पुणे, मुंबई, सॉरी ठाणे, मुंबई ह्या दिशेने जसं सरकत आहे, आता अलिबाग पासून ते वर सरकत आहे, तसं तसं वाऱ्याचा वेग वाढेल आणि सोबतच पावसाची इंटेन्सिटी सुद्धा वाढेल. हे वादळ साधारणपणे या वादळाचा कालावधी कितपत असेल, म्हणजे आज सुरुवात जी झालेली आज किनारपट्टीला धडकले, पुढचे 3 तास हा, पण उद्या सुद्धा हे वादळ पुढे सरकणार असं समजतंय, मग साधारण किती दिवस असेल? नाही, हे अच्छी इंटेन्सिटी एकदा क्रॉस झालं की त्याची इंटेन्सिटी कमी होईल. आता हे सिव्हिअर सायक्लॉनिक स्टॉर्म आहे तर ते पुढच्या याच्यामध्ये जेव्हा अजून थोड्या वेळाने त्याचं सायक्लॉनिक स्टॉर्म म्हणजे ते अजून पेक्षा अजून वीक होईल आणि त्याच्यानंतर अजून वीक होऊन ते डेसिपेट होईल. शुभांगी बुद्धेजी, मान्सूनचे दिवस जवळजवळ येत आहेत, त्यावर काही या वादळाचा परिणाम? जोपर्यंत हे वादळ संपत नाही पूर्णत आणि जोपर्यंत पुन्हा मान्सूनचं जे पॅटर्न असतं साऊथ वेस्टर्नली विंड होत नाही तोपर्यंत पाऊस आपल्याकडे असा मान्सूनचा पाऊस पडण्याला थोडासा वेळ लागेल, तेवढं सेट होईपर्यंत. नक्की, आता जसं तुम्ही सांगितलं की 3 तास ही प्रक्रिया चालू राहणार आहे, मग बाजूच्या भागामध्ये त्याचा काय परिणाम जाणवेल? सध्या आता सध्या साऊथ महाराष्ट्र, पुणे, नाशिक या डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा जो क्लाउड बँड असतो, जो पावसाचा म्हणजे त्या सायक्लोनचा पसार आहे तो मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे आणि तिथे सुद्धा जोराचे वारे सुरू आहे आणि सोबतच पाऊस पण सुरू आहे. या दरम्यानच्या काळात नागरिकांना आपण काय सांगाल? नक्कीच या एवढ्या जेव्हा वारा वाहत असतो तेव्हा नागरिकांनी आपापल्या सुरक्षित जागी राहावं अशी अपेक्षा आहे. मुंबईमध्ये याची तीव्रता कितपत जाणवेल, कारण मुंबईमध्ये सुद्धा आता वाऱ्यानं वेग घेतलेला आहे? हो मॅडम, मुंबईमध्ये याचा परिणाम म्हणजे जे कच्ची घर आहे किंवा झाड आहे किंवा इलेक्ट्रिक म्हणजे पोल आहेत किंवा टेलिकम्युनिकेशनचे टॉवर्स आहेत हे
पडण्याची शक्यता आहे जेव्हा खूप जास्त विंड स्पीड वाढेल. तर सर्वसाधारणतः याच्यापासून दूर राहायला पाहिजे. आणि दिस इज व्हेरी लाईकली की जे कच्ची घर आहे, कच्चे कॉन्क्रीटचे हे आहे, तिथे याचा इफेक्ट जास्त दिसेल. कारण कधी कधी वरचं छत उडून जातं, काही काही पत्रे उडून जातात आणि त्याच्यामुळे जीवित हानी होते, कधी वित्तहानी होते. तर हे अवॉइड करणं गरजेचं आहे. शुभांगी बुते, खूप खूप धन्यवाद या सगळ्या उपयुक्त माहितीबद्दल.